खालापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पौध गावाच्या हद्दीतील कॉन्फिडन्स गॅस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमधील LPG गॅस सिलेंडरच्या 119 टाक्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. याची खालापूर पोलिसांनी तात्काळ दखल घेत पथक तयार करून गॅस सिलेंडरची चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. यात 7 आरोपींना अटक करत त्यांच्याकडून चोरीला गेलेले माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. खालापूर पोलिसांनी या केलेल्या कामगिरीचे तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे. रायगड न्यूज साठी खलील सुर्वे, खालापूर. गावाच्या हद्दीमध्ये कॉन्फिडन्स पेट्रोलियम नावाची एक कंपनी आहे, जिथं LPG सिलेंडर्स साठी जे सिलेंडर्स लागतात LPG साठी त्यांचं प्रोडक्शन, तर त्या कंपनीमधून 119 सिलेंडर्स चोरीला गेल्याबाबत फिर्याद आपल्याकडे दाखल होती. त्यानुसार खालापूर पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 102/2020 भारतीय दंड विधान संहितेनुसार दाखल करण्यात आला होता. मागच्या 12 तारखेची ती फिर्याद होती. त्यानंतर आपण त्यापूर्वीसुद्धा एक मार्च महिन्यामध्ये असाच गुन्हा घडला होता, ज्याच्यामध्ये काही सिलेंडर चोरीला गेले होते, परंतु तोही गुन्हा अद्यापपर्यंत उघडकीस आला नव्हता. तर या दोन्ही गुन्ह्यांची सांगड घालून काही कंपाऊंड वॉल नाही आहे, CCTV नाही आहे, सिक्युरिटी जी आहे ती समोरच्या बाजूला असते, मागे नदी आहे, पण त्यांनी नदीतून पलीकडं घेऊन गेले तर काय, हा अँगल जेव्हा तपासला तेव्हा आम्हाला पहिला क्लू मिळाला, कारण तिथं काही पावलं वगैरे उमटलेली होती. त्यामुळं त्या अँगलला बघून मग आम्ही आमच्या खबऱ्यांचं नेटवर्क ॲक्टिवेट केलं होतं. त्याच्यामध्ये ॲक्च्युली SP सरांचं, ॲडिशनल SP सरांचं आम्हाला चांगला गायडन्स मिळाला होता. SDPO रंजित पाटील सरांनी तिथं स्पॉटवर व्हिजिट करून आम्हाला काही मोलाच्या सूचना केलेल्या होत्या. त्याचे दोन रिसिव्ह आहेत, बाकी सगळे ॲक्च्युअल स्वरूपमध्ये असतात. आता हे जे एजंट सापडलाय तो ड्रायव्हर आहे एका गॅस एजन्सीमध्ये काम करतो, तर त्याला ॲक्सेस आहे ना भरायला, तो परस्पर ते भरून विकण्याच्या बेतात असला. दुसरा पण एजन्सीमध्ये करणारा कामगार आहे, हा ड्रायव्हर तो कामगार. 4 दिवसांचा पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आला होता. आज पुन्हा त्यांना कोर्टात हजर केलं होतं, त्यामध्ये त्यांचा 3 दिवसांचा पुन्हा पोलीस कस्टडी रिमांड मिळालेला आहे. त्या दरम्यान त्यांची चौकशी करण्यात येणार आहे.